थोड्या मुलींनी म्हणजे लगेच सुरू केलेलं की अच्छा ही फेक आहे, ही म्हणजे खरी नाहीये, ही वेगळी वागते, अशी वेगळी वागते. आपण जर मुली मुली आहोत तर एक दुसऱ्याला वरती घेण्यावरती आपल्याला जास्त फोकस करायला पाहिजे, ना की एक दुसऱ्याला जज करून खालती घेण्यामध्ये. मी नानीला जेव्हा विचारायला गेलेली ना की नानी तू माझ्यासोबत मुंबईमध्ये येशील का, तर तिचं एक हे होतं की तू माझ्या 5 मुली आहेत, माझ्या 6व्या मुलीमध्ये. आणि म्हणजे म्हणतात ना माझी पण आजी आहे आणि मी तिची 2 नात्यांमधून एकच नाते, पण कोणाचे 5 मुली असण्यामध्ये त्यांना अजून एक मुलगी हवी, म्हणजे त्यांनी त्याच्या माझ्यामध्ये असं बघितलं की त्यांना मी मुलगी सारखी हवी. तर ती गोष्ट मला खूप मोटिवेशन होती की ठीक आहे, जर मी म्हणजे विमानात चढण्याच्या एक पावला पहिले पण त्यांच्या डोक्यात होतात म्हणजे भुईमुग राहिलेत पेरणी करणं. त्यांनी सगळं प्रवास केल्यानंतर पण जाऊन शेतात काम केलंय, तर त्या गोष्टीबद्दल मला एवढं कौतुक आहे ना. आणि ती गोष्ट माझ्यामध्ये पण कुठे ना कुठे मला हवी आहे की कष्ट करायला मी कधी मागे नाही पडली पाहिजे. रांगोळी ही जी संस्कृती आहे ना, ही पण माझ्यासाठी थोडीफार नवीनच होती, कारण की घरात रांगोळी म्हणजे हे स्कूलमध्ये डिझाईन कॉम्पिटिशनसाठी काढायचो, पण घराच्या बाहेर दारामध्ये ते काही नकारात्मक ऊर्जा आतमध्ये नको यायला म्हणून रांगोळी काढणं. आपल्या संस्कृतीच्या पाठचं काय की हर एक गोष्टीच्या मागेचा अर्थ आहे ना, ते आपल्या संस्कृतीमध्ये एवढं रिच आहे ना, म्हणजे सगळ्या गोष्टींना एक महत्व आहे. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. जाऊबाई गावाची सेकंड रनर अप संस्कृती म्हणजे आपला लाडका ससा माझ्यासोबत आहे. कशी आहे संस्कृती? नमस्कार, खूप 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 छान आहे मी. बरं, ससा ज्यांना सगळ्यांना ओव्हरऑल माहितीये की ससा नाव का असेल काय, पण काही जण आहेत ज्यांना माहित नाही, त्यांच्यासाठी ऐकायचं की ससा नाव कसं पडलंय संस्कृतीला. अरे खूप कारण आहेत, आणि मी खरं सांगू ना, मी आय थिंक किमान 3 वर्षाची असेल जेव्हा माझे बाबा मला ससा ससा म्हणायला लागलेत, आणि मलाही कळे ना की का नक्की, तर तेव्हा ते म्हणायचे अरे तू खूप गाजर खायची म्हणून. मग मोठी झाल्यानंतर लोक म्हणायला लागले की अरे तुझं नाव संस्कृती साळुंक आहे ना, ससा असं झालं. मग ते कुठे ना कुठे खूप कारणांमुळे एकच नाव ते नेहमी वरती येत राहिलं, आणि खूप प्रेमाने लोक म्हणायला लागले, तर ते ससा झालं. आणि गावाची लोक म्हणजे एक नंबर आहेत ना प्रेम देण्यामध्ये, त्यांचं पण ते ससा 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 चालू झालं. बरं, संस्कृती तुझ्यासाठी ना ससा हे म्हणणं ठीक आहे की संस्कृतीला ससा म्हणतात, ओके, संस्कृती म्हणतात हे पण ठीक आहे, संस्कृती हे जी काही हाक आहे ही खूप स्पेशल आहे, कारण नानीची हाक आहे. तुझी आणि नानीची जोडी इतकी अप्रिशिएट केली गेली आहे, म्हणजे काय तुम्ही दोघी जणी एका सोबत दुसरा म्हणजे काय म्हणावं, आम्ही पॅकेज होता, पॅकेज डबल धमाका. सो नानीकडनं खूप गोष्टी शिकली असतील तू, तर कुठल्या गोष्टी आहेत यार, कारण तिने अख्खा संसार सांभाळलाय, त्या बाईकडनं काय शिकण्यासारखं वाटलं तिला? म्हणजे अख्ख्या गावात ना आणि अख्ख्या गावकऱ्यांकडनं भरपूर काही काही शिकायला भेटलंय, पण नानीकडनं 2-3 अशा गोष्टी होती ज्या मी आयुष्यभर माझ्यासोबत ठेवीन. म्हणजे एक तर हेच आहे की जेवढं आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये तेवढ्या गोष्टींमध्ये संतुष्टी ठेवायची, दुसरं हे की कष्ट करायला कधी मागे नाही पडायचं, हे त्यांच्याकडनं मी केलंय. कारण की त्यांना म्हणजे म्हणतात ना, ज्या विमानात चढण्याच्या एक पावला पहिले पण त्यांच्या डोक्यात होतात म्हणजे भुईमुग राहिलेत पेरणी करणं, म्हणजे त्यांना त्यांचं कष्टाचं एवढं महत्व आहे ना, आणि त्यांनी एवढं सगळं म्हणजे संघर्ष केलाय, कष्ट केलाय त्यांच्या आयुष्यात, पण ते कधी मागे नाही पडत. त्यांनी सगळं प्रवास केल्यानंतर पण जाऊन शेतात काम केलंय, तर त्या गोष्टीबद्दल मला एवढं कौतुक आहे ना. आणि ती गोष्ट माझ्यामध्ये पण कुठे ना कुठे मला हवी आहे की कष्ट करायला मी कधी मागे नाही पडली पाहिजे. आणि तुमचं सगळ्यात भारी काय वाटलेलं, नानीचा जो मेकओव्हर केलेला असतो, त्यांना जे ड्रेसअप केलेला असतो, आणि सगळ्यात भारी त्यांचा खिस्सा चेक केल्यावर जे मिश्री सापडलेली, बापरे आम्ही इतके हसलेलो टीव्हीवर पाहताना. पण बरं, नानीला खूप गोष्टी आहेत ज्याच्यासाठी थँक्यू म्हणावं असं वाटेल, त्यात तू सांगस, पण कुठल्या गोष्टीसाठी सॉरी पण म्हणायचं आहे नानीला? सॉरी म्हणजे असे भरपूर गोष्टी ज्यांच्यासाठी मला थँक्यू दिला, जसं तुम्ही म्हटलं आहेत. सॉरी एकच गोष्टीबद्दल असेल की म्हणजे त्यांना खरंच हवं होतं की मी कार्यक्रमानंतर त्यांच्याकडे भरपूर दिवस राहावं, आणि ती एक इच्छा माझ्या कमिटमेंट्समुळे, माझ्या वर्क कमिटमेंट्समुळे मी पूर्ण नाही करू शकली. पण सॉरी आत्तासाठी आहे, कारण की मी परत जाणारच आहे, तर अधूनमधून तर मी राहायला जाईनच, पण त्यांची जेवढी इच्छा होती ना, तर सॉरी नानी की मी पटकन कार्यक्रमानंतर तुझ्यासोबत राहायला नाही येऊ शकली, पण येणार आहे मी, सगळे येणार, मी पण येणार, आणि कशी येणार, थोडी हळूहळू. बरं, खूप स्ट्रगल पाहिला आम्ही तुमचा, म्हणजे एक
म्हणतो ना की ताऊन सुलाखून निघालात, काय नाही केलं तुम्ही म्हणजे अरे ट्रॅक्टर काय चालवलंय, आदितना काय केलंय, अशी एक गोष्ट नाहीये जी राहिली. मार्केटिंग केलंय, सगळ्या गोष्टी केल्यात. आणि मला असं वाटतं की आपण डे टू डे लाईफ मध्ये जगताना आपण ऍज अ विमेन म्हणून खूप गोष्टी असतो ज्या फेस करतो आणि त्यातनं बाहेर येतो. मग काही असेल, कधी बॉडी शेमिंग असतं, कधी लोकांचे टॉन्ट असतात, कधी अकलेवरनं बोलणं असतं, खूप गोष्टी असतात, कधी रंगावरनं, उंचीवरनं, जाडीवरनं, वेगवेगळ्या गोष्टी सगळ्या आपण त्याला फाईट करतो आणि पुढे जात असतो. तू कुठल्या गोष्टीवर ओव्हरकम करून आज इथे बसली आहेस? म्हणजे ही एक अशी गोष्ट होती कार्यक्रमामध्ये थोडा आधीपासून सुरू झालेली, जी मला कळत नव्हती की नक्की याच्या पाठी काय, म्हणजे त्याचं अर्थ काय, याचं तथ्य काय, मला काहीच नव्हतं कळत. ठीक आहे, त्याचा पॉईंट म्हणजे कोर काय याचं मला कळत नव्हतं, कारण की माझं जसं व्यक्तित्व आहे ना ते थोडं आगळं वेगळं आहे, म्हणजे सगळ्यांना ते काय जमत नाही, सगळ्यांना ते समजत नाही. आणि त्याच्यामुळे वाड्यातल्या थोड्या मुलींनी म्हणजे लगेच सुरू केलेलं की अच्छा ही फेक आहे, ही म्हणजे खरी नाही आहे, ही वेगळी वागते, अशी वेगळी वागते. आणि ते मला काहीच कळत नव्हतं, कारण की मी जशी आहे तशीच असायची. माझ्यामध्ये काहीच ते डोक्यात असं नव्हतं की हे ते. तर ते जे सुरू झालेलं ना, म्हणजे भरपूर आपण बघू शहरात पण, आणि भरपूर गोष्टींवरती नाव लगेच ठेवलं जातं की अच्छा नाही हिचं हे वेगळं आहे, जज केलं जातं. आणि ते जजमेंट मी स्टार्टिंग कार्यक्रमाच्या सुरुवातीमध्ये खूप फेस केलेलं, पण ती गोष्ट मी ओव्हरकम पण केली, कारण की माझी जी प्रामाणिकता होती ती आज नाही तर उद्या दिसणारच होती. आणि ती अख्ख्या महाराष्ट्राला दिसली, कारण की मी जे आहे तीच होती. आणि त्याच्यामध्ये कुठे ना कुठे वाड्यातल्या पण मुलींना त्या ससाची जेव्हा समज झाली तेव्हा त्यांना पण ती आवडायला लागली. तर ती गोष्ट एक ओव्हरकम केली, पण ही काहीच नव्हती, कारण की आपल्या महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या जगात मुलींना भरपूर काय काय फेस करायला लागतं, ते बॉडी शेमिंग असू दे, त्याच्यामुळे मानसिक त्राण हा खूप होतो, म्हणजे त्रास पण खूप होतो. तर कुठे ना कुठे या गोष्टीच्या बद्दल जागृत असायला पाहिजे की आपण जर मुली मुली आहोत तर एक दुसऱ्याला वरती घेण्यावरती आपल्याला जास्त फोकस करायला पाहिजे, ना की एक दुसऱ्याला जज करून खालती घेण्यामध्ये. तर ही गोष्ट मला कुठे ना कुठे असं वाटतं की आपल्याला अजून ही पुढे करायला पाहिजे की अरे सिस्टरहूड म्हणतात ना, ती एक गोष्ट एक घट्ट करायला पाहिजे अजून. तर हे सगळे त्रास आपल्याला काहीच, हे सगळ्या प्रॉब्लेम्सच नाही राहणार. अरे जसं तू म्हणालीस की मी जशी होते मी तशी दिसले, म्हणजे तिथे काहीच फिल्टर नव्हतं, तुमचा स्वभाव जसा होता तसा तो आम्ही सगळ्यांनी पाहिलाय. याचं कुठल्या गोष्टीचं तुला ऍडव्हान्टेज वाटतं आणि कुठलं डिसएडव्हान्टेज वाटतं, कारण तू खुली किताब सारखं झाले तुमचं लाईफ. तर त्याचा ऍडव्हान्टेज हेच होतं की आम्ही आमची प्रामाणिकता म्हणा दिसली, आणि त्याच्याहून जास्त आम्हाला आम्ही जसे आहोत त्याच्यावरती प्रेम मिळालं. आम्हाला काही करून असं म्हणजे दाखवून प्रेम नाही मिळालं, तर आमचं ते एक्सेप्टन्स एक आलं ना की अच्छा ही अशी राहून पण किती तिने मेहनत केली, तर ते एक प्रेम मिळालं. पण डिसएडव्हान्टेज तेच होतं की जेव्हा आपण खूप जास्त एकदम खुली किताब असतो ना, तर कधी कधी आपण विसरून जातो की थोड्या फार मर्यादा असतात जे आपल्याला ठेवायलाच हवेत. तर ते कुठे ना कुठे एक डिसएडव्हान्टेज होतं, कारण की आपण जेव्हा कुठल्या तरी एका कॅरेक्टरमध्ये असतो तर आपल्या मर्यादा असते की ही मर्यादा आपण लांबू नाही शकत, कारण की तो कॅरेक्टर ते कधी करणार नाही. पण आपण एक मनुष्य असे असतो खूप कॉम्प्लेक्स असतो, आपल्याला काही मर्यादा नसतात, आपण काही करू शकतो, आपण आसमानमध्ये उडायचं उडू शकतो. तर ते एक गोष्टीची जाणीव मला आली की आपल्याला आपले बाउंड्रीज लिमिट्स ह्याची पण जाणीव करून एक म्हणजे म्हणतात ना खुली किताब पण पानं एकदम स्वच्छ असं राहायला पाहिजे. कसलं भारी. बरं, आपल्या लाईफ मध्ये बरीच बोलणी आपण खाल्लेली असतात, काही वाक्य असतात जे आपल्याला मोटिवेट करतात आणि काही असतात जी ऐकून वाटतं की आपले पाय खेचले जातात. तुझ्या लाईफ मधली अशी कुठली दोन बोलणी जी तुला आता सांगायला आवडतील की ज्याच्यामुळे तुला असं वाटलं की मी मोटिवेट झाले या वाक्याने, आणि दुसरं असं की याने वाटलं की माझे पाय खेचले जातात कुठेतरी? तर मोटिवेशन साठी तर गावकर यांनी जे काही ते रोज म्हणायचे ना, ते आमचं रोजचं मोटिवेशन फ्युल होतं. म्हणजे आज गावात गेलो त्यांनी हे सांगितलं, असं रात्री हा ठीक आहे चला अंग दुखतंय तरी आपण करून घेऊया, उद्या मस्त मोहीम करूया. पण एक गोष्ट होती की आम्ही ऍक्च्युली मुंबईमध्ये होतो, नाही ऍक्च्युली आम्ही मुंबईच्या जाण्याच्या आधी, आणि मी नानीला जेव्हा विचारायला गेलेली ना की नानी तू माझ्यासोबत मुंबईमध्ये येशील का, तर तिचं एक हे होतं की तू माझ्या 5 मुली आहेत, माझ्या 6व्या मुलीमध्ये. आणि म्हणजे म्हणतात ना माझी पण आजी आहे, आणि मी तिची
दोन नात्यांमधून एकच नाते, पण कोणाचे पाच मुली असण्यामध्ये त्यांना अजून एक मुलगी हवी, म्हणजे त्यांनी त्याच्या माझ्यामध्ये असं बघितलं की त्यांना मी मुलगी सारखी हवी. तर ती गोष्ट मला खूप मोटिवेशन होती की ठीक आहे, जर मी म्हणजे प्रेम, खरंच जे प्रेम मी बघितलं ना ते आयुष्यात कधीच मला माहिती नाही परत कधी भेटेल, पण ती एक गोष्ट खूप मोटिवेटिंग होती. आणि खेचणारी खरं म्हटलं गोष्ट तर मी काहीच लक्षात नाही ठेवत. मी सगळं म्हणजे एक जे गोष्ट मला कुठे ना कुठे बॉदर करणार असेल ती एक इकडनं जाते इकडनं निघून जाते, एका कानाने ऐकायचं दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. तर मी काही ते लक्षात ठेवत नाही आणि मी ठेवले सुद्धा नाही आहेत. मी धरून ठेवणारी मुलगी नाही आहे, मी मूव्ह ऑन अँड कॉन्कर ऑन असं करते. तर म्हणून तसं तर काही लक्षात नाही, पण मोटिवेशनचे मला भरपूर गोष्टी आहेत. बरं, आम्ही जो काही स्ट्रगल पाहिला तो टीव्हीवर पाहिला, जो शूट झाला तो पाहिला, पण मला वाटतं बिहाइंड द सीन्स काहीतरी असं स्ट्रगल असेल जो आमच्यापर्यंत पोहोचलाच नाही आहे, असा काही आहे जो तुला सांगायला आवडेल की बाबा आम्ही हे पण फेस केलंय? हो, म्हणजे कसं म्हणणार, कॅमेरा नेहमीच असायचा, पण तुम्ही कार्यक्रमामध्ये फक्त 40 मिनिटं बघतात, आम्ही 24 तास काढले त्याच्या पाठचे. तर भरपूर म्हणजे अशा गोष्टी म्हणतात ना, असे भरपूर एव्हरीडेचे संघर्ष होते. पण कसं झालं ना, कार्यक्रम सुरुवातीला नवीन होता आणि आमच्यासाठी हे पूर्ण एन्व्हायरमेंट हे वातावरणच नवीन होतं, म्हणून हे असं म्हणू शकतो की हा या गोष्टीमध्ये त्रास होत होता, या गोष्टीमध्ये त्रास होता. पण खरंच सांगू, कार्यक्रमाच्या एंडिंगपर्यंत आम्हाला सगळ्या गोष्टींची एवढी सवय झालेली ना की आत्ता तुम्ही मला विचारलं काय त्रास झाला, काहीच नाही, म्हणजे हे तर रोजच होतं. पण पहिले जर असं म्हणजे पाणी काढणं, आंघोळीसाठी पाणी काढण्यापासून ते जेवणासाठी काय बनवण्यापर्यंत सगळं संघर्ष वाटत होतं. एंड ऑफ द कार्यक्रम पर्यंत तर आम्ही काही करू, आम्ही तर म्हणतो मी बैल पण उचलू शकलो असतो, जे खरं नाही, पण तसं फिलिंग होतं की काहीच इकडे आता संघर्ष नाहीये असं. बरं, संस्कृती तुझ्या नावातच संस्कृती आहे आणि तू गावच्या संस्कृतीमध्ये खूप जास्त रुळलीस, सो कुठल्या गोष्टी म्हणजे आता तू मगाशी म्हणालीस की असं काही नाही आहे जे मी अडॉप्ट करायचं राहिले, सगळ्याचं सगळं तसं उचललंय, पण नव्याने कळलेल्या बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपण शहरात राहताना आपल्याला माहिती नसतात, पण गावात राहिल्यामुळे तुला कळल्या ज्या आपल्या संस्कृतीत होत्या आणि ज्या तुला आता सांगाव्याशा वाटतायत. भरपूर अभिमान, म्हणजे आपली महाराष्ट्राची संस्कृती ती एवढी रिच आहे ना, आपलं कल्चर एवढं रिच आहे. आपल्याकडे जेव्हा काही फेस्टिवल्स होतात, जे पण काही सण असतात, ते एवढ्या सुंदर प्रतिनी साजरी करणे, म्हणजे वाटतं ना रांगोळी हा प्रकार, पण ही जी आपल्या महाराष्ट्राची संस्कृती, म्हणजे ही जी संस्कृती आहे ना, ही पण माझ्यासाठी थोडीफार नवीनच होती. कारण की घरात रांगोळी म्हणजे हे स्कूलमध्ये डिझाईन कॉम्पिटिशनसाठी काढायचो, पण घराच्या बाहेर दारामध्ये ते काही नकारात्मक ऊर्जा आतमध्ये नको यायला म्हणून रांगोळी काढणं, म्हणजे हर एक छोट्या छोट्या गोष्टी, तिळगुळ का खातात, कारण की थंडीच्या महिन्यामध्ये गरमी ऊर्जा आतमध्ये आपल्याला गरमी असायला म्हणून, म्हणजे हर एक आपल्या संस्कृतीच्या पाठचं काय की हर एक गोष्टीच्या मागेचा अर्थ आहे ना, ते आपल्या संस्कृतीमध्ये एवढं रिच आहे ना, म्हणजे सगळ्या गोष्टींना एक महत्व आहे. तर ती मला गोष्टीची जाणीव आली. आणि आणखी एक गोष्ट तर म्हणजे काल भैरवनाथ आपले जे देवता आहेत, त्यांच्यामुळे मला जेवढी ऊर्जा मिळाली ना, ती खरंच म्हणजे त्या गावात गेल्यामुळे, त्यांच्याबद्दल एवढं जाणीव आल्यामुळे आणि त्यांच्याकडे मी म्हणजे माझी श्रद्धा घेऊन जाण्यामुळे मला एवढं मोटिवेशन आणि एवढं हे आलंय. तर हे सगळं गावात गेल्याशिवाय किंवा हे सगळं आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीची जाणीव न केल्याशिवाय मी कधीच नाही शिकू शकले असते. खूप छान वाटलं संस्कृतीविषयी बोलून, आणि ही संस्कृती आहे जी तू इतकी अडॅप्ट केलीस, मला वाटतं की ही पुढे घेऊन तू जाणार आहेस आणि तुझ्यामुळे बऱ्याच जण इन्फ्लुएन्स होतील. खूप साऱ्या शुभेच्छा यानंतरच्या प्रवासासाठी. आम्हाला माहित नाही आता तू कुठे दिसणार आहेस आम्हाला, कारण आम्हाला आता सवय झालेली तुला पाहण्याची. तो काही आहे की जे लाईनअप आहे कुठेतरी दिसू शकते, काही प्लॅन्स आहेत? देवाची कृपा असेल तर नक्कीच. सध्या तरी काही म्हणू नाही शकत, पण कल क्या होत आहे क्या पता. पण संस्कृतीला काय करण्याची इच्छा आहे आता, कारण की आता आम्ही टीव्हीवर पाहतो त्यामुळे मालिका सिनेमे यात इंटरेस्ट आहे की सगळ्या गोष्टी, म्हणजे माझं मन पूर्ण उघडलेलं आहे मनोरंजन ह्याच्यासाठीच मी इकडे आलेली, तर मनोरंजनच करत राहायचंय. तर हे मालिकेच्या धर्मात असेल, सिनेमाच्या धर्मात असेल, काही कसंही असेल, मी माझं 100% लावून करणार आहे. तर नक्कीच तुम्ही पाहाल. खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.